ये राहत टीम सिस्टम नहीं आपले यूपीएससी नहीं कहते त्याला वेगळे नाव यूपीएससी मध्ये व्हायला पाहिजे ते होत नाही फक्त खालीवरी खालीवरी हे मला चालणार नाही व्हाट वी नीड टू डू वी आर व्हेरी क्लियर हियर टू प्रोवाइड पब्लिक हेल्थ सिस्टम प्रायमरी हेल्थ सेंटर आपले जे काय 60 सेंटर आहेत तिथं आपले तीन जे काय सो कॉल्ड हॉस्पिटल आहेत आणि त्या हॉस्पिटल मेक हॉस्पिटल जाऊन आलो सर्वात चांगलं हॉस्पिटल जे म्हणतं उकिडा वाटला मला लिटरली उकिडा आय हॅव नेव्हर सीन एनी क्लिनिक ऑर हॉस्पिटल ॲज बॅड ॲज दॅट हे सगळं मला चेंज झालं पाहिजे सायमल्टेनियसली काम चालू ठेवायचं यांनाच का इकडे घेतलं मलाच का घेतलं तिकडंच का केलं नो जे काय झालं आता सेपरेट इनफ नो मोर ऑफ दिस टाईप आय वॉन्ट दिस सिस्टम लकीली तुमच्याकडे 60 आसपास 61 म्हणजे 58 पीएससीज आहे तसं बघायला गेलं तर आणि पॉप्युलेशन नॉर्मने आपल्याला फक्त 52 लागतात सो पॉप्युलेशन नॉर्मच्या करंट पॉप्युलेशन बोलतो मी त्याच्यानुसार जर बघितलं वी कॅन बी द फर्स्ट सिटी अर्बन सेंटर वेअर वी हॅव मोर सेंटर्स ॲज पर रिक्वायरमेंट ॲज पर द पॉप्युलेशन नॉर्म त्यासाठी मी पूर्ण बजेट केलेलं ते आपल्याला करायचं आहे त्याचं इम्प्लिमेंटेशन करण्याची जबाबदारी तुमची आहे आपण जे काही सेंटर्स 26 केले त्या धर्तीवर आपण सगळे करतो आहे आणि पुढच्या 3 महिन्यात होणार आहे एप्रिल मे जून या 3 महिन्यात मी सगळं सिव्हिल वर्क करून देतो आहे सो दॅट बाय जुलै वी आर रेडी टू इम्प्लिमेंट दॅट इन फुल फ्लेज मॅनर सो दॅट जे आपल्याला 30 लाखाचं पॉप्युलेशन त्यांना जी प्रायमरी हेल्थ सर्व्हिस द्यायची ती आपल्या 60 सेंटरमधून जाणार आहे सेकंडरी जी आहे ते आपल्या सीएससी तयार करू आणि पुढचं जे आहे 300 ते 500 बेडेड हॉस्पिटल मी आपल्या सिटीमध्ये तयार करतो आहे ते कसं करायचं माध्यम बघे कॉर्पोरेशनचं दरवर्षी आपला असेंब्ली येते आयजीएमसी जीएमसी आणि पब्लिक हेल्थ डिपार्टमेंट दरवर्षी काहीतरी येतं तिकडे व्हेंटिलेटर तिकडे ट्रीटमेंट तिकडे पाहते हेल्थ इज कॉर्पोरेशन देर मग ही हेल्थ सिस्टम कशासाठी आहे फक्त सो कॉल नावापुरतं कॉन्ट्रॅक्ट डॉक्टर राहायला स्वतःचं 10 ते 2, 9 ते 12 करायचं 2 नंतर घरची प्रॅक्टिस करायची आणि याचं नाही स्टॉप दिस नॉनसेन्स हे मला चालणार नाही यू आर हिअर 24/7 तुम्ही एन पी ए घेता की नाही घेता हा सेकंडरी प्रश्न आहे दिस इज युअर प्रायमरी जॉब आणि ज्याला जमत नाही त्याने सोडून जा आय एम ओके विथ दॅट पण हे नाटकं मला चालणार नाही कुठे एजन्सी डेंटिस्ट लावतोय कुठे सो कॉल कोणतं काय काय मानसेवी नावाचा प्रकार करतोय कॉन्ट्रॅक्च्युअल घेतो तर हाफ टाईमसाठी घेतो हे प्रकार मी चालवणार नाही वी हॅव इनफ फंड्स एनएचएम गिव्ह इनफ फंड्स पब्लिक हेल्थ डिपार्टमेंट गिव्ह इनफ फंड्स वी हॅव टू युटिलाइज दॅट वी आर नॉट युटिलायझिंग दॅट वी हॅव टू स्ट्रेंथन आवर सिस्टम बोथ इन्फ्रास्ट्रक्चर दॅट इन्क्लूड्स फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चर ॲज वेल ॲज सोशल इन्फ्रास्ट्रक्चर मीन्स युअर मॅन पॉवर नॉलेज थिंग ते मी पूर्ण दे बट आय नीड रिझल्ट आय नीड टू प्रोव्हाइड सर्व्हिसेस टू द ईच अँड एव्हरी सिटीजन ऑफ दिस टाउन हे सायमेट्रेशनी आता करत असतानाच करायचं कारण तुमची सेंटर तुम्हाला माहिती आहे पॉलिटिक्स चालणार नाही कुठे ट्रेनिंगला आले मग त्याच्यावरजी हा गेला मग त्याचा हे करण्यासाठी कुठला तरी तो आपला एक अधिकारी होतो तो कोणतरी युनियनवर सांगतो शिक्षकाला तू इथे येतं असं बोल मग तिकडे फोटो काढतो सोशल मीडियाने देतो हे सगळे माझ्याकडे इन्फॉर्मेशन असते माझ्याकडे येते कोण कुठाच्या पाठीमागे हे सगळं मला माहिती आहे राईट टाईमला मी स्ट्राईक करून घरी पाठवून दे कारण दिस इज नॉट अ टाईम फॉर मी अँड दिस इज नॉट टाईम फॉर यू बट प्लीज अवॉइड ऑल दिस पॉलिटिक्स यू आर वन फॉर मी आय डोंट डिफरन्शिएट बिटवीन एनीबडी ऑफ यू यू शूड नॉट डिफरन्शिएट अमंगस्ट युअर सेल्फ इफ यू हॅव प्रॉब्लेम तर एमओची इज देर असिस्टंट एमओची देर आय एम देर ॲडिशनल कमिशनर इज देर जे काय तुम्हाला प्रॉब्लेम असेल प्लीज टेल अस वी आर देअर टू सॉल्व वी आर देअर टू हेल्प यू डे इन अँड डे आऊट बट कामामध्ये कॉम्प्रोमाइज मला चालणार नाही तुमच्या इंटिग्रिटीमध्ये मला कॉम्प्रोमाइज चालणार नाही लास्ट फ्यू डेज आय नो हे सगळं असताना याच्यातून आपण करतो आहे यू हॅव डेव्हलप काम करताय आय एम हॅपी अबाउट इट कॉंग्रॅच्युलेशन्स फॉर दॅट मॅटर बट स्टील जी फक्त इथल्या पुरतं चालणार नाही आताची की आपण 25% कपॅसिटी दिगवली आपल्याला 50% 100% पर्यंतचे कोरोनाच्या बाबतीत जायचं आणि त्याच्यापेक्षा जास्त आपल्याला नॉर्मल हेल्थ सिस्टम जी आपली चालवायची ती इस्टॅब्लिश करून आपल्याला पुढे जायचं हे करत असताना आपला मेडिकल स्टाफ पॅरामेडिकल स्टाफ पदाधिकारी यांना दुखवायचं नाही पण विनाकारण इंटरफेन्स मला कोणाचं खपून घ्यायचं नाही इथून मेसेज जातो की आयसोलेशन हॉस्पिटलला मला 2 पेशंट शिफ्ट करायचे 3 मिनिटाला पदाधिकाऱ्याचा फोन येतो की आमच्याकडे येऊ नये हाऊ डज दिस इन्फॉर्मेशन गो आउट बट दिस इज कॉन्फिडेन्शियल इफ दिस इज अ कम्युनिकेशन बिटवीन यू अँड मी अँड ही अँड मी विद इन नेक्स्ट मोमेंट पदाधिकाऱ्याकडे इन्फॉर्मेशन जाते कशी I really don't like this type of things. And I mean it. मी तर मजा करायला आलेलो नाही आणि मला मजा केलेला आवडत नाही वी आर प्रोफेशनल्स लेट्स बी प्रोफेशनल्स लेट्स शो द रिझल्ट्स
आपण डॉक्टर आहोत, डॉक्टर काय आहे ते लोकांनी म्हटलं पाहिजे, यस यू आर द वन हू आर डूइंग रियल जॉब, यू आर द रियल वॉरियर्स, हे लोकांनी बोललं पाहिजे. फेलियर आलं, आय विल टेक द रिस्पॉन्सिबिलिटी, सक्सेस आलं तुम्ही घ्या, आय डोंट हॅव एनी प्रॉब्लेम. बट काम तुम्ही प्रमाणिकपणे करा, काम प्रमाणिक करून फेल गेला डोंट वरी, आय आय द फर्स्ट पर्सन टू टेक रिस्पॉन्सिबिलिटी, डोंट वरी अबाउट इट. पण तुम्ही जर काम व्यवस्थित करणार नाही आणि इंटिग्रिटी दुसरीकडे दाखवणार तर हे मला चालणार नाही. Is that clear? So we are here to support you. We are here to guide you. We are with you. But I need wholehearted team effort from each one of you. Swatase je kai junior senior he gatte gatte ith band karate. Ata pan jale enough. No more. No more. And he aapla je dilele aaj ratritun mala sagle paijet. Kuta kai adchan ali police chi madad gya ani kamala laga tya praman kara. Dusri gosht daroj apan vasnar अर्धा तास एक तास आज बाकी कामं म्हणून आपण जास्त बसणार नाही, परंतु जे दिवसभरात होतं त्याचं अनालिसिस, प्रत्येकाला जे काय इनपुट्स येतील, काय माहिती भेटेल त्याच्यातून अनालिसिस, त्याच्यावरती असं करू शकतो. दिस इज व्हॉट दिस इज वॉर रूम इज अबाउट. वॉर रूम इज म्हणजे फक्त रिपोर्टिंग घेण्यासाठी नाही, ते रिपोर्टिंग ते टाईप करायचा भाग वेगळा, त्याच्यातल्या लर्निंग आहेत, इनपुट्स आहेत, डिस्कशन आहे, हे दररोज रात्री 10 ते 11 दरम्यान इथं होईल. मी असेल, अडिशनल कमिशनर असेल, कधी कधी बाकी सगळे असेल, एव्हरी डे इट विल बी देअर ॲड लॉंग दिस कोरोना कंटिन्यूज. आणि त्यानंतरही आपल्याला वॉरन वेगळ्या पद्धतीने करायची, पण ती नंतर बघू त्याच्यावरती आता कशी तुम्हाला मी सांगणार नाही. राईट? आणि स्वतःची काळजी घ्या, कारण आपण जर काळजी घेतली नाही, आपण जर आजारी पडलो तर चालणार नाही. स्टार्टिंगला झालं जोशी आजारी पडले, हे पडले, ते पडले, मग हे सगळं म्हटल्यानंतर मीच आजारी पडायला पाहिजे, कारण तुमच्याकडे सिस्टमच नव्हती, पण ती पळून जाणार. आपली लिडरशिप आणि क्वालिटी त्या क्रायसिसमध्ये आपल्याला दिसल्या पाहिजे, दॅट इज व्हेअर वी हॅव टू गो. राईट? परिस्थिती हाताच्या बाहेर जात नाही, प्रोव्हाइडेड वी डोंट वॉन्ट टू डू इट. आपण जर ते करू लागलो तर डेफिनेटली आपल्या हातात आहेत ना, आपल्याला जे रिक्वायर्ड स्टाफ आहे, फिजिशियन कोणतरी आणले कुठे गेले बाहेर, तर हे दिस मी सगळं बाकी सगळं देतो, डोंट वरी अबाउट इट. बट हे वे जावे हे ते ना, दिस इज नॉट अ टाईम, आणि इथून पुढे कधीही करू नका. म्हणजे सांगा ना प्रॉब्लेम काय, मी आहे ना ते सॉल्व करायला, आय एम देअर. But we have to come out with clarity. Right? Corona